तर एक नंबरचं साहित्य आहे पेन्सिल। आरेखनामध्ये विविध प्रकारच्या पेन्सिल वापरतात, त्यामध्ये आहे 2B पेन्सिल, 3B पेन्सिल, 4B पेन्सिल, ही पेन्सिलचे प्रकार आहेत। त्यानंतर आहे HB पेन्सिल, तर ही आहे HB पेन्सिल। त्यानंतर दुसरे प्रकार आहेत H2H, 3H, 4H, तर ही आहे H पेन्सिल, या ठिकाणी त्याचा मार्क कोड असतो। त्यानंतर आहे 2H पेन्सिल आणि ही 4H पेन्सिल। तर आरेखनामध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी पेन्सिल लीड पेन्सिल आहे, हे लीड्स असतात आणि ही पेन्सिल। तर आपण आता पेन्सिलचे प्रकार चित्रातल्या सहाय्याने पाहूया। तर आपण चित्राच्या सहाय्यातून पेन्सिलचे प्रकार पाहू। ही आहे B पेन्सिल, ही आहे 2B पेन्सिल, ही 3B पेन्सिल, ही 4B पेन्सिल, ही HB पेन्सिल, H, 2H, 3H, 4H आणि सर्वात जास्त वापरण्यात येणारी आरेखनामध्ये लीड पेन्सिल ही पेन्सिल आहे। तर याच्या शिष्याच्या प्रकारावर ही मऊ व कठीण प्रकारात असते। दोन नंबरचं साहित्य आहे आरेखन प्लग, ड्रॉइंग बोर्ड। तर ही एक चित्राच्या सहाय्याने आपण पाहू शकतो। दोन नंबरचं साहित्य आहे आरेखन फलक, ही आहे ड्रॉइंग बोर्ड। तीन नंबरचं साहित्य आहे मोजपट्टी स्केल, स्टील रूल। तर बाजारामध्ये 15 सेमी, 30 सेमी आणि 1 मीटर पर्यंत स्टील रूल मिळतात। तर आपण प्लास्टिक आणि लोखंडी या दोन प्रकारांमध्ये स्टील रूल उपलब्ध आहेत। चार नंबरचं साहित्य आहे कोन मापक, प्रोटेक्टर। ही कोन मापक प्लास्टिक किंवा लाकडापासून तयार करतात। तर ही अर्धवर्तुळ, अर्धचंद्र ज्या प्रकारे असतो त्याप्रकारे अर्धवर्तुळ आणि पूर्ण सर्कल 360 ह्या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत। तर ह्याला कोन मापक, प्रोटेक्टर असे म्हणतात। तर पाच नंबरचं साहित्य आहे त्रिकोणी गुण्या, सेट स्कोर। तर 30-60-90 आणि 45-90-45, तर ही आहे 30° ही 60-90 या सेट स्क्वेअरचे 30-60-90 आणि या सेट स्क्वेअरचे 45-45-90 हे अंशीय कोण आहेत। तर याला म्हणतात सेट स्क्वेअर। तर सहा नंबरचं साहित्य आहे टी गुण्या, प्लास्टिक किंवा लाकडापासून तयार करतात। इंग्रजी अक्षर ज्या प्रकारे टी आहे त्या प्रकारे टी गुण्याची रचना केलेली असते। सात नंबरचं साहित्य आहे वर्कनी, फ्रेंच कर्व। याचा उपयोग अनियमित वक्ररेषा काढण्यासाठी होतो। तर ही फ्रेंच कर्व सेट स्क्वेअरच्या आतमध्येच आहेत। ही आतील बाजूने जी भाग दिसत आहे तो आहे फ्रेंच कर्व वर्कनी, सात नंबरचं साहित्य। तर आठ नंबरचं साहित्य आहे ड्रॉइंग पेपर। तर 0 ते A5 पर्यंत ड्रॉइंग पेपर बाजारात मिळतात। तर ड्रॉइंग पेपरची साईज आहे A3 ची 420x297 mm। तर 420 mm लांबी आहे, 420 mm बरोबर आहे आणि 297 mm रुंदी ओके आहे। आणि A4 साईजची लांबी आहे 297 mm बरोबर आहे आणि रुंदी आहे 210 mm, एकदम बरोबर आहे। तर ही ड्रॉइंग शीट बाजारामध्ये उपलब्ध आहेत। आपण जास्त प्रमाणात A4 साईजचा पेपर वापरला जातो, A3चा कमी प्रमाणात वापरला जातो। नऊ नंबरचं साहित्य आहे ड्रॉइंग पिन्स, क्लिप्स। तर ही ड्रॉइंग शीट न हलवून पकडून ठेवण्यासाठी असतात ड्रॉइंग क्लिप्स।
तर ही आहेत ड्रॉइंग पिन्स, ही आहे 10 नंबरचं साहित्य आहे खोड रबर इरेजर, नको असलेल्या रेषा मोडण्यासाठी ही खोड रबर वापरतात आरेखनामध्ये. 11 नंबरचं साहित्य आहे शॉर्पनर पॉलिश सँड पेपर, पेन्सिलला आवश्यकतेनुसार टोक आणण्यासाठी या शॉर्पनरचा वापर केला जातो आणि पॉलिश सँड पेपर सुद्धा या ठिकाणी टोक आणण्यासाठी वापरला जातो. तर 11 नंबरचं साहित्य होतं शॉर्पनर. 12 नंबरचं साहित्य आहे छोटा आरेखन संच मिनी ड्राफ्टर, या ठिकाणी चित्रात बघू शकता मिनी ड्राफ्टर टेबलला या ठिकाणी फिट केलेला आहे, या ठिकाणी लूज किया लूज आणि टाईट करता येते. त्यानंतर टी स्क्वेअर सेट स्क्वेअर आणि कोन मापक यांच्या एकत्रीकरणाने मिनी ड्राफ्टर तयार झालेला आहे. तर आपल्याला सेट स्क्वेअर टी स्क्वेअर ही दोन तीन जी वस्तू कोन मापक ही शिल्लक जी वस्तू तीन वापराव्या लागत होत्या ती वापरण्याची गरज नाही, तर तिन्हीचं अटॅच त्या मिनी ड्राफ्टर मध्ये केलेलं आहे. आपल्याला कोन सुद्धा काढता येतो, 90° रेष काढता येते, लंब रेषा काढता येतात. तर कोन मापकच्या सहाय्याने आपण विविध कोन काढतो ती या ठिकाणी सोय केलेली आहे. 13 नंबरचं साहित्य आहे पेन्सिलचा वर्तुळ लेख, कॉम्पॉस पेटीमध्ये उपलब्ध असतो आणि ही आहे डिवायडर विभाजक. तर याच्या सहाय्याने गोल वर्तुळ मारण्यासाठी वापरतात पेन्सिलचा वर्तुळ लेख, याचं नाव आहे. आणि या ठिकाणी आहे विभाजक, 50 mm अंतर असलं की 100 mm करतो डिवाइड करतो. तर ही आहे विभाजक, ही आहे पेन्सिलचा वर्तुळ एक कॉम्पास. त्यासाठी वापरण्यात येणारे 13 साहित्याची आपल्याला ओळख झालेली आहे. तर आपण आरेखन काढण्यास सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला प्रात्यक्षिक 1 मध्ये रेषांचे प्रकार व त्यांचा उपयोग हे आहेत मार्गदर्शक रेषा डायमेन्शन लाईन, त्यानंतर ऑब्जेक्ट लाईन, तुटक डॉटेड लाईन, मध्य सेंटर लाईन, कापातळी दर्शक, कटिंग प्लेन लाईन, लहान अंतर मोजण्याची मुक्त हस्त रेषा, लांब अंतर तोडण्याची ब्रेक लाईन, समुच्च रेषा काउंटर लाईन. रेषांचे 9 प्रकार आहेत, त्यामध्ये प्रमुख प्रकार आहेत 3, जाड रेषा, तुटक रेषा आणि बारीक रेषा. जाड रेषेला म्हणतात थिक लाईन, तुटक रेषेला म्हणतात मीडियम लाईन आणि बारीक रेषेला म्हणतात थिन लाईन. 9 नंबरला आहे स्थितीदर्शक स्टेटस लाईन आणि ह्यानंतर आहे अक्षरलेखन नंबरिंग, त्यानंतर आहे भौमितिक चिन्हांचे प्रकार. प्रात्यक्षिक 1 मध्ये प्रमुख गोष्टी आहेत, सर्वप्रथम आहे 13 साहित्याची ओळख आणि त्यांचा उपयोग. 13 साहित्याची ओळख झाल्यानंतर त्यांचा उपयोग आपल्याला आरेखन करताना शिकायचा आहे. तरी रेषांचे प्रकार 9, त्यानंतर आहे अक्षरलेखन नंबरिंग आणि त्यानंतर आहे भौमितिक चिन्हांचे प्रकार. 14 भौमितिक चिन्हांचे प्रकार आहेत. तर त्याची स्पेलिंग एक पाठ करून घ्यायची आणि चिन्ह एक सिम्बॉल ही सरळ स्ट्राइटनेस, 2 नंबरला आहे फ्लाइटनेस सरळपणा, 3 नंबरला आहे वर्तुळाकारपणा सिलेंड्रिसिटी सर्क्युलरसिटी सॉरी, 4 नंबरला आहे सिलेंड्रिसिटी दंडगोलाकारपणा, 5 त्यानंतर प्रकार आहेत प्रोफाइल ऑफ अ लाईन कोणत्याही पृष्ठभागाची बाह्य रूपरेखा, 2 नंबरला आहे कोणत्याही रेषेची बाह्य रूपरेखा प्रोफाइल ऑफ अ लाईन, समांतर पॅरलेशियम, त्यानंतर आहे परपेंडिक्युलरिटी लंबपणा, यालाच म्हणतात लंबपणा किंवा आपण उभा काटकोन, अँग्युलरिटी सकोनता आणि त्यानंतर आहेत कॉन्सन्ट्रेसिटी एकंदरीतता, स्थिती पोझिशन सायमेट्री एकसारखेपणा, सर्क्युलर रनआउट आणि टोटल रनआउट. ही आहेत बहुमूर्ती चिन्हांचे प्रकार, टोटल 14 आहेत.
तर त्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की फ्रॉम प्रोफाइल ओरिएंटेशन लोकेशन आणि रन आउट या प्रत्येक प्रकारामध्ये ही जी भौमितिक चिन्हे सांगितलेली आहेत ते कोणत्या प्रकारात काय बसतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या फ्रॉम मध्ये बघते स्ट्राइडनेस फ्लॅटनेस सर्क्युलरिटी सिलेंड्रिसिटी. फ्रॉम मध्ये स्वरूप, प्रोफाइल मध्ये काय आहे बाह्य रूपरेखा, प्रोफाइल ऑफ सरफेस प्रोफाइल ऑफ लाइन. त्यानंतर आहे ओरिएंटेशन प्रवृत्ती दिशानिर्देश. ही एक भौमितिक चिन्हांचे प्रकार तीन आहेत. लोकेशन आणि रन आउट कॉन्सन्ट्रिसिटी पोझिशन सायमेट्री लोकेशन मध्ये मोडतात आणि रन आउट सर्क्युलर रन आउट टोटल रन आउट. तर ही एक भौमितिक चिन्हांचे प्रकार आहेत पहिल्या पाठात. तर प्रात्यक्षिक नंबर एक मध्ये आपल्याला फक्त अभियांत्रिकी आरेखन साधनांची ओळख एवढाच वापर करायचा आहे. नंबर मध्ये आपल्याला प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाला सुरुवात करायची आहे. तर आपण प्रात्यक्षिक एक मध्ये अभियांत्रिकी आरेखन साधनांची ओळख हे पाहिलं. तर दोन नंबरचं प्रॅक्टिकल आहे आपलं अभियांत्रिकी आरेखन लंबजन्य व तुल्य प्रतिमा. प्रात्यक्षिक एक मध्ये आपण साहित्याची ओळख पाहिली. यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ड्रॉइंग काढण्यास सुरुवात करायची आहे. प्रात्यक्षिक एक मधून आपण फक्त साहित्याची ओळख त्यानंतर त्यांचा वापर कसा करायचा आहे हे प्रत्यक्ष आरेखन करून पाहायचं आहे. वर्ग दहावी मध्ये आपल्याला ड्रॉइंग क्रमांक एक आहे ही आहे तुल्य प्रतिमा आणि ऑर्थोग्राफी हू करायचं आहे. तुल्य प्रतिमेचं लंबजन्य प्रक्षेप करायचं आहे. तर आपल्या दहावीच्या वर्गामध्ये ड्रॉइंग क्रमांक एक पुस्तकामध्ये ही आहे. त्यानंतर आपण सिम्बॉलिक लक्षात ठेवायचे आपल्याला फर्स्ट अँगल थर्ड अँगल. त्यानंतर इथे काही चित्र ड्रॉइंग दाखवले आहेत चित्राच्या सहाय्याने. प्रात्यक्षिक एक मधून आपण प्रत्येक साहित्याचा वापर करून या ठिकाणी तुल्य प्रतिमा आणि लंबजन्य प्रक्षेप काढणार आहोत. त्यामध्ये रेषांचे प्रकार असो नंबरिंग असो भौमितिक चिन्ह असो याचा प्रत्यक्ष वापर आपण दोन नंबरच्या प्रात्यक्षिक मध्ये करणार आहोत. तर दोन नंबरचं प्रात्यक्षिकचं नाव होतं अभियांत्रिकी आरेखन लंबजन्य व तुल्य प्रतिमा. याचा प्रत्यक्ष वापर आपण ड्रॉइंगच्या सहाय्याने करणार आहोत.